आमच्या ताज्या बातम्यांसाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। बदलत्या काळानुरूप इचलकरंजी नगर परिषदेच्या 47 प्राथमिक शाळांच्या इमारती आणि तेथील शिक्षण पद्धतीचे दिल्लीच्या धर्तीवर आधुनिकीकरण करण्याची गरज आहे। त्याच संदर्भात नगर परिषदेने प्रस्ताव तयार करून दिल्यास आपण केंद्र आणि राज्य सरकारकडून विशेष निधी मंजूर करून आणू, अशी ग्वाही खासदार धैर्यशील माने यांनी दिली। नगर परिषदेच्या वतीने नवीन प्रशासकीय इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या ठिकाणी सुमारे 30 लाख रुपये खर्चून ऐतिहासिक बाज दर्शवणारे छत्रपती शिवाजी महाराज मुख्य प्रवेशद्वार उभारले आहे। नगराध्यक्षा सौ अलकास्वामी यांच्या कार्यकाळातील ऐतिहासिक व लक्षवेधी असे हे भव्य प्रवेशद्वाराची शिवजयंतीचे औचित्य साधत शुक्रवारी खासदार धैर्यशील माने यांच्या हस्ते व आमदार प्रकाश आवाडे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच विविध मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आला। यावेळी माजी आमदार सुरेश हळवणकर, नगराध्यक्षा सौ अलकास्वामी, उपनगराध्यक्ष तानाजी पवार, बांधकाम सभापती उदयसिंह पाटील आदी उपस्थित होते। या उद्घाटन समारंभानंतर खासदार माने यांनी पत्रकारांशी संवाद साधला। ते म्हणाले, नगर परिषदेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने उभारण्यात आलेले प्रवेशद्वार शहराला भूषणावह आहे। भविष्यात छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले यांच्या विचारानेच नगर परिषदेतील कामकाज चालेल, अशी ग्वाही दिली। नगर परिषदेच्या 47 प्राथमिक शाळांची दुरवस्था झाली असून स्पर्धेच्या युगात बदलत्या काळानुरूप या शाळेचे सुद्धा डिजिटलायझेशन होणे गरजेचे आहे। त्यासाठी दिल्लीच्या धर्तीवर या 47 प्राथमिक शाळांच्या इमारती आणि तेथील शिक्षण पद्धतींचे आधुनिकीकरण करण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन। त्यासाठी नगर परिषद प्रस्ताव तयार करत असून केंद्र आणि राज्य शासनाबरोबरच प्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या विशेष निधीतून त्यासाठी विशेष निधी मंजूर करून आणून ते काम पूर्ण करू, असे खासदार माने यांनी सांगितले। शहराची वाढती लोकसंख्या पाहता नगर परिषद प्रशासनाकडून शहरवासियांना नागरिक सुविधा देण्यात अडचणी येत असल्यामुळे इचलकरंजी महापालिका होण्याची गरज आहे। हे स्पष्ट करत त्यांनी महापालिकेसाठी लवकरच सर्वपक्षीय बैठक घेणार असल्याचे सांगितले। थकीत वीज बिलासाठी वीज पुरवठा खंडित केल्याचा जाब विचारत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी येथील स्टेशन रोडवरील महावितरण कंपनीच्या कार्यालयात घुसून तोडफोड केली। यामध्ये कॅशियर जखमी झाला असून अचानकपणे झालेल्या आंदोलनाने अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। मुख्य दरवाजासह खिडक्या आणि कॅश काउंटरवर हल्ला करून काचा फोडण्यात आल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांकडून काही जणांवर गुन्हे दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते। दरम्यान या घटनेचा निषेध नोंदवत महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले। कोरोना महामारीमुळे देशभरातील सर्वच उद्योग व्यवसाय बंद ठेवण्यात आल्यामुळे अनेकांवर बेरोजगार होण्याची वेळ आली। त्यातच वीज बिलात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने आर्थिक संकटात भरच पडली। विविध राजकीय पक्ष आणि संघटनांकडून आंदोलने छेडत कोरोना काळातील वीज बिल माफ करावे अशी मागणी केली जात आहे। वीज बिल माफी मिळेल या आशेवर आणि आर्थिक टंचाईमुळे अनेकांनी जवळपास वर्षभर बिलेच भरलेली नाहीत, त्यामुळे आता महावितरण कंपनीकडून थकीत बिलापोटी वीज पुरवठा खंडित करण्याची मोहीम हाती घेतली आहे। त्याला सर्व स्तरातून विरोध दर्शविला जात असला तरी पोलीस बंदोबस्तात वसुली सुरूच आहे। या अंतर्गतच लक्ष्मी औद्योगिक वसाहतीमधील मनसेच्या एका पदाधिकाऱ्याचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला। त्याचा जाब विचारण्यासाठी शुक्रवारी मनसेचे काही कार्यकर्ते स्टेशन रोडवरील महावितरणच्या कार्यालयात गेले। त्या ठिकाणी अधिकारी आणि आंदोलक यांच्यात शाब्दिक वादही झाला। त्यातूनच संतप्त कार्यकर्त्यांनी थेट कार्यालयावर हल्लाबोल करत कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वारासह खिडक्या आणि कॅश काउंटर समोरील काचा फोडण्यास सुरुवात केली, त्यामुळे कार्यालयात काचा आणि विटांचा खच पडला होता। या घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, पोलीस उपाधीक्षक बीबी महामुनी व अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली। काही आंदोलकांना ताब्यात घेण्यासह हल्ल्यातील लोखंडी पाईप, खोरे, विटा, दगड आदी पोलिसांनी जप्त केल्या। मोठ्या प्रमाणात फौजफाटा दाखल झाल्यामुळे महावितरण कार्यालयास छावणीचे स्वरूप आले होते। इचलकरंजी येथील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयातील स्वच्छतेच्या जबाबदारी स्वीकारलेल्या आमदार प्रकाश आवाडे यांच्या नेतृत्वाखाली सातारा येथील रबे अल केअर या संस्थेच्या वतीने शिवजयंतीचे औचित्य साधत मोफत स्वच्छता कामास प्रारंभ करण्यात आला।
पूर्ण एक महिना या संस्थेच्या वतीने रुग्णालयाच्या अंतर्बाह्य स्वच्छतेसह आवश्यक मनुष्यबळाचे सहकार्य केले जाणार आहे. इचलकरंजी शहर हातकणंगले व शिरोळ तालुक्यासह नजीकच्या सीमा भागातील रुग्णांसाठी इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय अत्यंत उपयुक्त आहे. परंतु या ठिकाणी आवश्यक स्टाफची कमतरता असल्याने रुग्णालयातील साफसफाई व स्वच्छतेचा बोजारा उडाला आहे. रुग्णालय आवारासह अंतर्गत कचरा आणि धुळीचे साम्राज्य निर्माण होऊ लागल्याने रुग्णांसह नातेवाईकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनत चालला होता. या संदर्भात नागरिक व रुग्णांकडून आमदार प्रकाश आवाडे यांच्याकडे तक्रारी करत स्वच्छतेचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी करण्यात आली होती. त्याची दखल घेत आमदार आवाडे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करत वस्तुस्थिती जाणून घेतली होती आणि स्वच्छतेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी कसोशीने प्रयत्न सुरू केले होते. त्याच अनुषंगाने सातारा येथील रुबे अल केअर या संस्थेने आमदार आवाडे यांच्या आवाहनानुसार या रुग्णालयात एक महिना पूर्णतः मोफत स्वच्छता व साफसफाईसह वैद्यकीय सेवेसाठी आवश्यक ती मदत पुरवण्याची जबाबदारी घेतली आहे. त्याचा शुभारंभ शुक्रवारी करण्यात आला. रुग्णालयाची अंतर्गत व बाह्य स्वच्छता करण्यासह नर्स, वॉर्ड बॉय, आया यांची सुविधा देण्यात येणार आहे.